नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉक्टर आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि भारतीय जाती समाज यामध्ये आपण त्यांचे विचार समजून घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज क्रांतिकारक अर्थतज्ज्ञ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज क्रांतिकारक तत्ववेत्ते होते. धर्म, इतिहास, राज्यशास्त्र या विषयाचे व्यासंगी अभ्यासक आणि विश्लेषक व कायदे पंडित होते. त्याचप्रमाणे ते अर्थशास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यासकही होते. भारताच्या व जगाच्या राजकीय अर्थव्यवस्थेचे अध्ययन व संशोधन करून निर्भीड व तर्कशुद्ध मांडणी त्यांनी केली. शोषित समाजाच्या कल्याणासाठी व देशासाठी कोणती आर्थिक आणि राजकीय धोरणे घातक ठरलेली आहेत, कोणती धोरणे आर्थिक संरचना स्वीकारली पाहिजे याचे त्यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण त्यांच्या विविध ग्रंथात, भाषणात, लेखात व निवेदनात केलेले आहे. मात्र येथील जातीय व्यवस्था जाती व्यवस्था विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या हिंदू समाज व्यवस्थेने व या व्यवस्थेचे इनकिन प्रकारे समर्थन करणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पर अर्थतज्ञ म्हणून मान्यता दिलेली नाही. किंबहुना त्यांच्या आर्थिक विचार व तत्वज्ञानाच्या विरोधी धोरणे व भूमिका घेतलेली आहे. प्रस्थापित ब्राह्मणी विचारवंत ही अवस्था टिकवून ठेवण्यासाठी पुढे आहेत. तथापि यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना बाधा पोहोचते असे मुळीच नाही. अर्थशास्त्रज्ञाचे निकष कोणते हे आपल्याला या माहितीतून दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक विचार व तत्वज्ञान अर्थशास्त्राचे निकष पूर्ण करतात. अर्थशास्त्रज्ञ हा तत्ववेत्ता असतो. भूतकालीन व वर्तमानकालीन समाजव्यवस्थेचा व राजकीय अर्थव्यवस्थेचा सर्वकष अभ्यास करून संपूर्ण समाजाच्या हिताची व कल्याणाची आर्थिक विचारधारा व कार्यक्रम देण्याची क्षमता त्यांच्यात असावी लागते. त्याचबरोबर भविष्यकालीन समाज व्यवस्था व राजकीय अर्थव्यवस्था कशी असावी आणि आर्थिक धोरण व कार्यक्रम कोणते असावे याचे आकलन करण्याची दृष्टीपणही त्यांच्या अंगी असावी लागते. देशातील बहुजन समाजाला घातक ठरणाऱ्या आर्थिक धोरणातील दोष शोधणे व पर्याय व्यवस्थेसाठी नवीन आर्थिक तत्वज्ञान व कार्यक्रम देण्याची क्षमता असावी. त्यासाठी समाज वास्तवाचे अचूक आकलन हवे असते. हे सर्व निकष निवड तथाकथित अकॅडमिक व्यक्तीच पूर्ण करतात असे नाही. सामाजिक, आर्थिक, राजकीय चळवळी करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ही क्षमता होती, त्यांच्या विचारात आहे. परंतु हे निकष जाती निरपेक्षपणे लावण्याची कुवत व परिपक्वता येथील तथाकथित विचारवंतांनी कधीच दाखवली नाही व मूल्यमापनही केले नाही. उलट दलितांचे नेते, समाज सुधारक इत्यादी अवहेलना करण्याचा प्रयत्न केला हे खेदजनक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार तत्वज्ञानावरील लेखन, चिंतन, चळवळ यावर आधारित आहे. ईस्ट इंडिया कंपनी, प्रशासन आणि अर्थनीती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक तत्वज्ञानावरील लेखन. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी, प्रशासन आणि अर्थनीती, ब्रिटिश भारतातील प्रांतिक विश्वाची उत्क्रांती, रुपयाचा प्रश्न, उद्गम आणि उपाय, खोती पद्धती व महारवतन विरोधी चळवळ कायदा, स्वतंत्र मजदूर पक्ष स्थापना, कामगार चळवळ, बहिष्कृत भारत, जनता साप्ताहिक, संविधानात केलेल्या आर्थिक तरतुदी, राज्य समाजवादाचा आग्रह. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारला वेळोवेळी दिलेल्या निवेदनात अर्थविषयक भूमिका आढळते. समाज, भारतीय समाज वास्तव्य काय आहे त्यांच्या चळवळीतून. भारतीय समाज वास्तव काय आहे याचे आकलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अचूक होते. ते अब्राह्मणी परंपरेतील संत कबीर, महात्मा फुले, बुद्ध यांना गुरु मानत. महात्मा फुलेंनी येथील व्यवस्थेची ब्राह्मणी व अब्राह्मणी अशी विभागणी केली होती. भटशाहीवर, जाती व्यवस्थेवर व स्त्रियांच्या शोषणावर त्यांनी हल्ला चढवून चळवळ केली. बुद्धाने त्याच्या धम्माद्वारे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्यायाची शिकवण दिली. दुःख मुक्तीचा मार्ग दर्शविला. तेही अब्राह्मणी परंपरेतील महान समाज क्रांतिकारक या महत्तम गुरुचा महत्तम शिष्य
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजवास्तवाचे विश्लेषण कसे करतात हे आपल्याला दिसून येते. जाती व्यवस्था, जाती व्यवस्थेचा पाया हा त्यांच्या अभ्यासाचा अभ्यासातून दिसून येतो. ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे आपले शत्रू आहेत असे 12 आणि 13 फेब्रुवारी 1936 रोजी मनमाळ येथे जी आय पी रेल्वे कामगारांच्या परिषदेत अध्यक्षीय भाषण करताना डॉक्टर आंबेडकरांनी सांगितले. विषमतेचा पुरस्कार करणारी ब्राह्मणशाही म्हणजे येथील जाती व्यवस्था असा अर्थ त्याचा अभिप्रेत होता. जाती व्यवस्थेला त्यांनी मनोऱ्याची उतरंड मानले आहे. जाती व्यवस्था हा श्रम विभागणीचा प्रकार नसून भारतात तो श्रमिकांचीच विभागणी जातीच्या आधारावर करण्याचा प्रकार आहे. जाती व्यवस्था केवळ मानसिक नाही तर भौतिक वास्तवता आहे, त्यामुळे ती शोषणाची संस्था आहे. जाती व्यवस्था तर व्यवस्था नसती, जाती व्यवस्था जर व्यवस्था नसती तर केवळ मानसिकता असती, तर सरंजामशाही पासून जाती व्यवस्था भांडवलशाही पर्यंतच्या काळात ती टिकून राहिली नसती. जाती व्यवस्था भारतीय समाज वास्तव आहे, तिला भौतिक पाय आहे, म्हणून ती आजही टिकून आहे. भारतातील कम्युनिस्ट जाती व्यवस्था समाज वस्तूंचा पाया म्हटली असल्याचे मानत नाही, जाती व्यवस्थेला व्यवस्थाही मानत नाही, त्यामुळे तिला ते शोषणाची संस्थाही मानत नाही. जाती भेदामुळे जुलूम होते, शोषण नव्हे असे ते मानतात. कारण वरकळ मूल्य जाती व्यवस्थेत निर्माण होते नाही, वरकळ मूल्य जाती व्यवस्थेत निर्माण होत नाही अशी त्याची समजूत आहे. त्यामुळे ते जाती व्यवस्था विरोधी लढ्यांची चळवळ उभी करीत नाही तर नाही व आपल्या कार्यकर्त्यांचे प्रबोधनही करीत नाही. राखीव जागांना मंडल आयोगाला पाठिंबा राजकीय डावपेच म्हणून देतात. मंडल आयोगासाठी त्यांनी चळवळ केली नाही. डॉक्टर आंबेडकर त्यांनी मात्र अर्थशास्त्राचा व पर्यायाने मार्क्सवादाचा अभ्यास केला होता. भारतातील ब्राह्मणी कम्युनिस्टांची भूमिका त्यांना मान्य नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते जाती निर्मूलन या महत्वपूर्ण ग्रंथात मांडलेल्या विचारातून जाती व्यवस्था, राजकीय अर्थव्यवस्था, समाज व उत्पादन प्रक्रिया यातील परस्पर संबंध आणि विकास प्रक्रिया, संपत्ती व उत्पन्नाचे वाटप इत्यादीचे विश्लेषण अपेक्षित असते. तसेच शासन संस्था आणि अर्थव्यवस्था यांच्या संबंधाचा विचार त्यामध्ये होतो. या सर्वच बाबींचा डॉक्टर आंबेडकरांनी विचार केलेला होता. जातीय व्यवस्थेचे अर्थशास्त्र. भारतातील जातीय व्यवस्थेच्या अर्थशास्त्राचा विचार व मांडणी डॉक्टर आंबेडकरांनी केलेली नाही. जाती व्यवस्थेतील अमानुष शोषणाचा अंतिम टप्पा म्हणजे अस्पृश्यता होय. जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये विचारात घेतली तर तिचा अर्थव्यवस्थेशी कसा संबंध आहे हे अधिक स्पष्ट होऊ शकेल. जाती व्यवस्थेमध्ये प्रत्येक जात विभक्त असून ती जन्मावर आधारित असते. जाती व्यवस्थेत व्यवसाय धंदा जातीवरून ठरतो. जाती व्यवस्थेमध्ये जात पंचायतीचे अस्तित्व असते. रोटीबेटी व्यवहार होत नाही, रक्तसंबंध होत नाही. जाती जातीत उच्च नीचता मानण्यात येते व त्यांच्यात द्वेष भावना निर्माण होत असते. जाती व्यवस्थेत साधन संपत्ती व तिचे वाटप आणि उत्पादन संबंध याचे संबंधातून शासक जाती आणि शासित जाती, शोषक जाती आणि शोषित जाती असे संबंध निर्माण होतात. भारतामध्ये सरंजामशाहीतील जाती व्यवस्थेमध्ये उत्पादन साधने व संपत्तीची विभागणी जातीच्या आधारावर झालेली होती हे उघड आहे. सर्व जमीनदार उच्च जातीचे तर कुळ कनिष्ठ जातीचे, अस्पृश्य तर शेतमजूर म्हणूनच काम करीत. आजही भारतातील शेती उच्च व मध्यम जातीच्या मालकीची आहे. कनिष्ठ जातीचे लोक शेतमजूर, अल्पभूधारक किंवा शेतकरी म्हणून जगत आहे. भूदान चळवळ व भारतीय भूसुधारणा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेती संबंधीच्या विचाराकडे पूर्णतः दुर्लक्ष करते. भारतातील लहान धारण क्षेत्रे आणि त्यावरील उपाय या लेखामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी भारताच्या शेती प्रश्नावरील अत्यंत मूलभूत महत्वाचे भाष्य केले आहे. शेतीचा आकार लहान होऊ नये व त्याचा उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी सहकारी शेती व राज्याच्या मालकीची शेती असे उपाय सुचवले होते. तर वारसा हक्कामुळे जमिनीचे तुकडीकरण व लहान धारण क्षेत्र होते म्हणून ठराविक धारण क्षेत्रापेक्षा कमी जमीन वाटपात वारसा हक्क असू नये या अँडरसन यांनी मांडलेल्या विधेयकास डॉक्टर आंबेडकरांनी विरोध केला. पुढील तर्कशुद्ध युक्तिवाद त्यांनी मांडला.
हिंदू धर्मामुळे सामाजिक आणि धार्मिक सत्तेचे मुठभर लोकांच्या हातात केंद्रीकरण झाले आहे. परिणामतः फार मोठा समाज हा कायमचा गुलामगिरीत खितपत पडला आहे. अशा या गुलामगिरीत ज्याचे जिने जर थोडेफार सुसह्य झाले असेल तर ते केवळ वारस हक्काच्या कायद्यामुळेच होईल. कारण मातब्बर लोकांच्या हातात सत्ता व संपत्तीचे केंद्रीकरण होण्यास आळा बसला. वारसा हक्काच्या तरतुदीमुळे संपत्तीचे विभाजन होत गेले. मातब्बर लोकांच्या हातात सत्ता व संपत्तीचे केंद्रीकरण होण्यास आळा बसला. सामाजिक गुलामगिरीत आर्थिक गुलामगिरीची भर नको. ते सामाजिक दृष्ट्या मुक्त असले तरी कमीत कमी त्यांना आर्थिक दृष्ट्या तरी मुक्त असू दे. त्यामुळे वडिलोपार्जित संपत्तीचे न्याय व समान वाटप करणाऱ्या वारसा हक्काच्या कायद्यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा घालणे याला माझा विरोध आहे, असे आंबेडकरांनी सुचवले. डॉक्टर आंबेडकरांनी सुचवलेल्या या उपायाचा अवलंब येथील शासनकर्त्यांनी केला नाही, मात्र त्यांच्या नावाचा उपयोग सत्तेसाठी सतत केलेला आहे. येथील मूळ जातीय व्यवस्थेत व शेत जमिनीच्या मालकी हक्कात क्रांतिकारक परिवर्तन होणार नाही याची दक्षता घेऊन आणि दलित शोषित समाजाच्या जागृतीचा परिणाम म्हणून भूसुधारणा कायदा करून त्यात भरपूर पळवाटा ठेवून बरोबरच्या भूसुधारणा व हरित क्रांतीचे धोरण राबवले आहे. मूळ व्यवस्थेचा त्यामुळे विषय धक्का बसलेला नाही. तंत्रज्ञान व भांडवलशाहीचा परिणाम म्हणून ज्या सुधारणा अपरिहार्यपणे जाती व्यवस्था व भांडवलशाही जिवंत ठेवण्यासाठी स्वीकाराव्या लागतातच, त्या सुधारणा येथेही मूळ चौकट न बदलविता स्वीकारल्या आहेत. त्यामुळे कनिष्ठ जातीचे व अस्पृश्याचे जीवन सुसह्य झाल्याचे दिसत असले तरी काल संक्रमणातून अशी प्रक्रिया घडणे स्वाभाविक आहे. याचा अर्थ जाती व्यवस्था संपली व शेत जमीन हा महत्वाचा आर्थिक घटक समान व न्याय पद्धतीने वितरित झाला असा नव्हे. दास व गुलामांनी शारीरिक दृष्ट्या सशक्त असावे. म्हणजेच तो मालकाच्या गुलामगिरीतील कामे जास्त क्षमतेने करू शकेल व बाजारात गुलाम जास्त किमतीत विकले जातील. या हेतूने जर मालकांनी गुलामाला काही सवलती दिल्या व त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य झाले तर कोणी का गुलामगिरी संपली असे म्हणू शकणार नाही. हा प्रश्न गुलामगिरी संपवण्याचा आहे. जाती व्यवस्था सुसह्य झाली म्हणजेच संपली असे नव्हे, तर खरा प्रश्न जाती व्यवस्था नष्ट होण्याचा आहे. उदाहरणार्थ मादिगा ढोर व तत्सम जाती अस्पृश्य म्हणून बहिष्कृत आहेत. कायद्याने अस्पृश्यता संपली, मात्र सामाजिक व आर्थिक संरचनेत ती जाती व्यवस्था म्हणून कायम आहे. सामंत प्रथा समाजात मादिगा ढोर व महार मांग जनावरे सोडण्याचे काम करीत आजही ते करतात. चांबळे व सशक्त जनावर असेल तर मांस एवढ्यावरच त्यांना समाधान मानावे लागत. मादिगा व चर्मकार जाती चांबड्यांची चप्पल बूट ही तयार करीत, त्यामुळे त्यांचे जाती व्यवस्थेतील स्थान कनिष्ठ पातळीवर असत. भांडवलशाहीचा जाती व्यवस्था समाजात उदय होण्यास सुरुवात झाल्यानंतर मादिगा व ढोर यांनी मिळवलेले चांबडे व हाळे उच्च जातीय बनी यांनी कच्चा माल म्हणून कमी पैशात विकत घेतले. त्यांनी हाळापासून खाते व तत्सम वस्तू आणि चांबड्यापासून चप्पल बूट तत्सम वस्तू तयार केले. बाजारात त्या वस्तू जास्त किमतीला विक्री करून मोठ्या प्रमाणात मादिगा ढोर व चर्मकारांचे शोषण करून या क्षेत्रात ते भांडवलदार झाले. कारण भांडवल गुंतवून चांबड्यावर प्रक्रिया करणे हाळावर प्रक्रिया त्यांनाच शक्य आहे. त्यामुळे जाती व्यवस्था कायम ठेवून आपल्या देशात भांडवलशाही वाढत आहे. दंत बाटा करोना इत्यादी कंपन्यांचे मालक या उदाहरणाचे ध्वनी दिसतात. अस्पृश्यता व जाती व्यवस्था अस्तित्वात आहे हे कारण कनिष्ठ कामे चांबळे हाळे मिळवून देणे कनिष्ठ जातीय करत असत. उच्च जाती हे काम करीत असल्याचे आढळत नाही. कनिष्ठ जातीय मादिगा ढोर चर्मकार महार मांग यांचे आर्थिक शोषण चालू आहे. पाटा करोना
किंवा तत्सम कंपन्यांचे उच्च जातीय मालक आणि चर्मकार मादी गावघोर यांच्यात बेटी व्यवहार मान्यता प्राप्त नाही. तंत्रज्ञान भांडवल इत्यादी प्रभाव लक्षात घेऊन सुद्धा उत्पादन संबंधात बदल झालेला नाही. उदाहरणार्थ खोती. खोती हा जमीनदारीचाच एक प्रकार आहे. त्यामध्ये कनिष्ठ जातीच्या कुळाचे व ग्रामीण जनतेचे खोताकडून अमानुष शोषण होते. 1903 साली ब्रिटिश सरकारने खोतांचे अधिकार मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. त्याला खोत कुटुंबात जन्मलेल्या लोकमान्य टिळकांनी कळाळून विरोध करून केसरी मध्ये लेख लिहिले. त्याविरुद्ध डॉक्टर आंबेडकरांनी जन आंदोलन उभे करून खोती निर्मूलनाचा कायदा करण्यासाठी संघर्ष केला. खोती पद्धती नष्ट करण्याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जाते. खोत उच्च जातीचे होते. उत्तर भारतात ब्राह्मण, राजपूत, ठाकूर, केरळमध्ये नायर, नमुद्री, तामिळनाडूमध्ये वेल्लाड यांनी यांची जमीनदारी उच्च जातीची होती व वेगळ्या रूपात आजही दिसून येते. महार वतन. महाराष्ट्रातील महार जातीच्या लोकांना जमिनीचा एखादा तुकडा देऊन त्यांना विना मोबदला पिढ्याने पिढ्या राबवून घेण्याची अमानुष पद्धती म्हणजे महार वतन. त्यालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला व महार वतन ही संमत करून घेतले. महार वतन व खोती पद्धती जाती व्यवस्थेच्या अर्थव्यवस्थेचा भाग होत. बलुतेदारी बलुतेदारी व जमीनदारी पद्धतीचे स्वरूप बदलले. मात्र जाती व्यवस्थेवर आधारित असलेले व्यवसाय त्या त्या जातीचे लोकच करतात. उदाहरणार्थ कटिंग सलून भावी जातीचे लोक जातीचे काम करतात. भंगी काम भंगी जातीचे लोकच करतात. डॉक्टर आंबेडकरांनी तथाकथित भारतीय श्रम विभागणीवर केलेला जो हल्ला आहे तो खालील मुद्द्यावर दिसून येतो. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय श्रम विभागणीवर केलेला हल्ला. जातीय व्यवस्था हिंदू समाज ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र या चार वर्णात विभागलेला गेला. त्याला डॉक्टर आंबेडकरांनी शिव नसलेल्या इमारतीची उपमा दिली. ते म्हणतात ही अत्यंत दुष्ट पद्धत आहे. ब्राह्मणांनी ज्ञानाची जोपासना करावी, क्षत्रियांनी शस्त्र धारण करावे, वैश्यांनी व्यापार करावा व शूद्रांनी सेवा करावी यावरून ही श्रम विभागणीची पद्धती असावी असे त्यांना त्यांना भासते. तर श्रम विभागणी हे अर्थशास्त्राचे मूलगामी तत्व आहे व सुसंस्कृत समाजाला श्रम विभागणी आवश्यक आहे असा युक्तिवाद करून जाती व्यवस्थेचे समर्थन केले. त्याला डॉक्टर आंबेडकरांनी तर्कशुद्ध उत्तर दिले. सुसंस्कृत समाजाला श्रम विभाजनाची निर्विवादपणे आवश्यकता असते. परंतु जगातील इतर कुठल्याही सुसंस्कृत समाजात श्रम विभागणीची अत्यंत अनैसर्गिक व अवाभंग टप्प्यात केलेल्या श्रमिकांच्या विभागणीची सांगड घातली गेलेली नाही. ते पुढे म्हणतात की जाती व्यवस्था ही अशी एक श्रेणीबद्ध व्यवस्था आहे जिच्यात श्रमिकांची श्रेष्ठ कनिष्ठतेच्या तत्वावर विभागणी केलेली असते. दुसऱ्या कुठल्याही देशात श्रम विभागणीची सांगड श्रमिकांच्या उच्च व निच्च श्रेणीशी घातलेली नाही. म्हणजे ही श्रम विभागणी नसून जाती व्यवस्थेवर आधारित श्रमिकांचीच विभागणी होय. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात की जातीय व्यवस्थेमुळे झालेली श्रम विभागणी ही निवडीला वाव देणारी श्रम विभागणी नाही. व्यक्तीच्या भावनांना आणि पसंती नापसंतीला त्यात स्थान नाही. पूर्व जन्मातील कर्मानुसार या जन्मात फळ मिळते या कर्म सिद्धांतावर श्रम विभागणी आधारलेली आहे. भारताच्या आर्थिक अधोगतीचे खरे कारण जाती व्यवस्था आहे. त्यामुळे श्रमाची गतिशीलता कुंठित झाली. उपक्रमशीलतेवर जाती व्यवस्थेच्या मर्यादा पडून उत्पादकता कमी होऊन भारत दारिद्र्य व बेकारीच्या व विषमतेच्या संकटात सापडलेला आहे. परंतु भारतीय ब्राह्मणी अर्थशास्त्रज्ञ या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलगामी तर्कशुद्ध विश्लेषणाकडे दुर्लक्ष करतात. उच्च शिक्षणाची मक्तेदारी असलेल्या विद्यापीठातही पुरेशा प्रमाणात त्यांच्या विचाराची दखल घेतली जात नाही. एक आर्थिक व्यवस्था म्हणून जाती व्यवस्था हानिकारक आहे. कारण जाती व्यवस्थेत माणसाच्या नैसर्गिक आवडींना व गुणांना सामाजिक रूढीच्या गरजेपोटी दुय्यम लेखले जाते. या वास्तवाची अर्थशास्त्रीय दखल घेतली जात नाही. अस्पृश्याचे शोषण आर्थिक शोषण
यावर सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी प्रकाश टाकला आहे. अस्पृश्यता ही आर्थिक शोषणाची व्यवस्था आहे. अस्पृश्यता ही आर्थिक शोषणाची व्यवस्था आहे. अस्पृश्यतेविषयी डॉक्टर आंबेडकर म्हणतात की अस्पृश्यता ही एक धार्मिक रूढी आहे. त्या बऱ्याच लोकांचा विश्वास आहे आणि तो बरोबरच आहे, परंतु ते केवळ एक धार्मिक रूढी आहे असे समजणे चूक ठरेल. तिला एक आर्थिक बाजूही आहे आणि त्यामुळे ती गुलामगिरीपेक्षाही भयंकर ठरते. गुलामगिरीत मालकावर किमान पक्षी गुलामाच्या अन्न वस्त्र निवाराची असे त्याला धडधाकट ठेवण्याची जबाबदारी असेल. असे केले नाही तर गुलामाची बाजारातील किंमत कमी होईल ही भीती. परंतु अस्पृश्यतेच्या पद्धतीत हिंदू समाज अस्पृश्यता जगविण्याची कोणतीही जबाबदारी घेत नसे. या आर्थिक पद्धतीतील जबाबदारी शिवाय पिळवणूक करण्याची परवानगी होती. अस्पृश्यता केवळ धार्मिक शोषणाची पद्धती आहे असे नव्हे तर ती अनियंत्रित आर्थिक शोषणाची पद्धती आहे. या देशाची शेत जमीन उद्योगधंदे कोणाच्या मालकीची आहे? कुणाच्या मालकीची आहे असा सवाल सुद्धा ते करतात. अस्पृश्यांचे आर्थिक शोषण कसे होते याविषयी ते पुढे म्हणतात की प्रत्येक गोष्टीची मालकी उच्च जातीय स्पृश्य हिंदूकडे आहे. या देशातील जमीन त्यांच्या मालकीची आहे. ते व्यापार नियंत्रित करतात आणि देशावर वर्चस्व गाजवतात. महसुलाच्या आणि फायद्याच्या प्रत्येक बाबीवर त्याचे नियंत्रण आहे. इतर जाती जमाती विशेषतः अस्पृश्य म्हणजे केवळ लाकूड तळे किंवा पानके सामाजिक रचनाच मुळी प्रत्येक गोष्टीतील स्पृश्य हिंदूच्या मक्तेदारीला मदत करणारी आहे. हिंदू कायद्याने लादलेली इतर कुठेही न आढळणारी गरिबी असे अस्पृश्यतेचे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. ते पुढे लिहितात की स्पृश्यांच्या म्हणजे समृद्धीच्या काळात नोकरी देण्यासाठी अस्पृश्यांची सर्वात शेवटी आठवण होती, तर पळत्या काळात नोकरीवरून हकालपट्टी होण्यात त्याचा प्रथम क्रमांक असतो. आजही ही परिस्थिती सर्वत्र आढळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, इतिहासाचा असा दाखला आहे की जेव्हा नीतिमत्ता आणि अर्थशास्त्राचा संघर्ष होतो तेव्हा अर्थशास्त्राचाच विजय होतो. हितसंबंधी लोकांनी त्यांना तसे करण्यास भाग पाडणारी शक्ती नसेल तर आपणहून कधी स्वतःची नागवणूक करून घेतल्याचे अजिबात नाही. अशा प्रकारची शक्ती निर्माण करण्याची आशा अस्पृश्य लोक बाळगू शकत नाही. ते गरीब असंघटित आहेत. ताठ मानेने जगू पाहतील तर ते चिरडले जातील. वरील विवेचनावरून असे दिसून येते की स्वराज्यात हिंदू अधिक सबळ आणि अस्पृश्य अधिक दुर्बल होतील आणि अशी शक्यता आहे की स्वराज्यात हिंदूंना मिळणाऱ्या आर्थिक लाभामुळे अस्पृश्यतेचा नायनाट होण्याऐवजी तिचे आयुष्य वाढेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेच्या अर्थशास्त्राच्या वेध अचूकपणे घेतलेला होता. उच्च जातीयांना शेत जमीन उद्योग कारखाने राजकारण भारतातील आर्थिक क्षेत्रावर संपूर्णपणे कब्जा आहे त्याची काही उदाहरणे सुद्धा त्याने दिली. भारतातील शेत जमिनीवर मुख्यतः उच्च जातीचीच मालकी आहे. भारतातील सर्व बडे भांडवलदार ब्राह्मण बनिया ठाकूर खत्री व इतर तत्सम जातीतील आहेत. शिक्षण क्षेत्र प्रशासन बँकिंग क्षेत्रावर उच्च जातीयाचे वर्चस्व आहे. बड्या वेतनाच्या व महत्वाच्या औद्योगिक क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रासह उच्च जातीय व उच्च वर्गीयाचे वर्चस्व आहे. राजकारण व अर्थकारणावर सुद्धा त्यांचेच वर्चस्व आहे. जाती व्यवस्था औद्योगिक विकासाला सुद्धा बाधक आहे. जाती व्यवस्था औद्योगिक विकासाला सुद्धा बाधक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाती व्यवस्थेमुळेच औद्योगिक विकासाला बाधा झाल्याचे मानतात. त्यामुळे सर्वत्र दारिद्र्य निर्माण झाले असे त्यांचं तर्क आहे. होती महारवतन बलुतेदारी पद्धती अस्पृश्यता सावकारी पाश यामुळे व जाती व्यवस्थेमुळे गरिबी निर्माण झाली व औद्योगिक विकासही कुंठित झाला असे प्रतिपादन करतात. जाती व्यवस्था भांडवलशाही दारिद्र्य व बेकारी आमच्यावर स्वार होऊन आमचे दमन करीत आहे असे ते म्हणत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, उद्योग हा कधीही अचल नसतो. त्यांच्यात झपाट्याने व अकल्पित बदल होत असतात.
व्यक्ती जर आपला पेशा बदलायला स्वतंत्र असली तरच ती अशा बदलाची जुळवून घेऊ शकते. बदलत्या परिस्थितीची जुळवून घ्यायची असे स्वातंत्र्य व्यक्तीला नसेल तर तिला आपली उपजीविका मिळणे अशक्य होते. जाती व्यवस्था ही हिंदूंना त्यांची त्या उद्योग धंद्यांमध्ये गरज आहे त्यात जायला ते त्यांचे जन्मजात पेशे नसले तरी मनाई करते. पेशांमध्ये फेरबदल करायला जात प्रतिबंध करत असल्यामुळे आज देशात दिसत असलेल्या बऱ्याच बेकारीला ती प्रत्यक्ष कारणीभूत आहे. जाती व्यवस्थेमुळे जातीचे स्तरीकरण घडून येते जे औद्योगिक विकासाला बाधा आणते. भारतात आजही 40% जास्त लोक गरीब रेषेच्या खाली जीवन जगत जगतात. त्यामध्ये दलित आदिवासी कनिष्ठ जातीची संख्या मोठी आहे. शेतमजूर व कनिष्ठ दर्जांची कामे करणाऱ्यांची संख्या यामध्ये समाविष्ट आहे. बेकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. जातीवाचक भांडवलशाही जाती व्यवस्थाक भांडवलशाही मध्ये बाबासाहेब म्हणतात भारतात भांडवलशाहीचा विकास जाती व्यवस्थेच्या पोटातच असल्यामुळे अपरिहार्यपणे होणाऱ्या बदलांना स्वीकारून मूळ चौकटीला सुरू न लावता जाती व्यवस्था भांडवलशाही भारतात विकसित होऊ पाहत आहे. परिणामतः भारतातील भांडवलदार वर्ग शासन करते उच्च जातीय आहे. ते उच्च जातीय हिताचे संरक्षण करण्यासाठी व्यूहरचना करीत असतात हे उघड आहे. डॉक्टर आंबेडकरांनी पूर्णपणे आकलन डॉक्टर आंबेडकरांना याचे पूर्ण आकलन झालेले होते. त्यामुळे त्यांनी भांडवलशाहीला शत्रू मानले आहे. भारतातील भांडवलशाही युरोप मधील भांडवलशाही सारखी नाही व भारतीय भांडवलशाहीचा पूर्ण विकास झालेला नाही. ती जाती व्यवस्थेवर तिच्या सर्व वैशिष्ट्यावर वाढत आहे. युरोपामध्ये भिन्न भिन्न व्यवसायाचे लोक एकाच वर्गात असल्यामुळे त्याचे रक्तसंबंध सहज निर्माण होते. जाती व्यवस्था तिथे नव्हती म्हणून त्यांचे वर्गीय संबंध निर्माण झालेले नाही. वर्गीय संबंध निर्माण झालेले आहे. असा एक जिन्सी वर्ग शोषणाविरुद्ध बंड करण्यासाठी संघटित होणे सहज शक्य होते. भारतात तसे होऊ नये यासाठी श्रमिकांमध्ये जातीय फळ्या टाकून त्यांचे शोषण शासन चिरस्थायी केले गेले. जात आणि वर्ग या संबंधातील भेद अशा प्रमाणे दिसते. जातीय व्यवस्थेच्या लक्षणामध्ये जात जन्मसिद्ध असते, व्यवसाय जन्मसिद्ध असतो, बेटी व्यवहार जाती बाहेर होत नाही, रोटी व्यवहार जाती बाहेर होत नाही, जात भाईचा व्यवहार निवळा जात पंचायत करते, अलग बहिष्कृत वस्त्या सुद्धा यामध्ये दिसून येतात. वर्ग व्यवस्थेची लक्षणे खालील प्रमाणे दिसते. वर्ग जन्मसिद्ध नसतो, व्यवसाय जन्मसिद्ध असतो, बेटी व्यवहार वर्गाबाहेर होतो, रोटी व्यवहार वर्गाबाहेर होतो, न्याय निवळ्यासाठी वर्ग पंचायत नसते, अलग बहिष्कृत वस्त्या सुद्धा वर्ग व्यवस्थेत येत नाही. वर्ग व्यवस्थेमध्ये अलग बहिष्कृत वस्त्या नसतात. रोटी व्यवहाराचे लक्षण थोडे शिथिल झाले आहे असे दिसून येते, मात्र इतर लक्षणे कमी अधिक प्रमाणात तीव्रतेने जाणवतात. औद्योगिकरणाने जात जाईल असे येथील सर्व कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी विचारवंत अजूनही म्हणतात. भारत भूमीतील जाती व्यवस्था नष्ट न करता ब्रिटिशांनी आणलेल्या वर्ग व्यवस्थेने त्यातच स्वतःची जागा करून घेतली. आता दोन्ही व्यवस्था शोषणाच्या संस्था म्हणून अस्तित्वात आहे. डॉक्टर आंबेडकरांचा राज्य समाजवाद हा खालील मुद्द्यावर आपल्याला समजून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद शोषण मुक्त भारतीय समाज निर्माण करण्याच्या संघर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्वत्तापूर्ण असे मूलगामी चिंतन व लेखन केले, चळवळ केली. आज त्यांच्या विचाराचे विविध पैलू सर्वसामान्य लोकांपुढे मांडून त्यावर चर्चा होत आहे. हे समाजक्रांतिकारी चळवळीच्या दिशेने चांगले लक्षण आहे. त्यात आंबेडकरवादी विचारवंतांचा सहभाग स्वाभाविकपणे आहे. दलित चळवळ, डावी चळवळ, श्रमिक मुक्ती संघर्ष चळवळ, बंधुआ मुक्ती चळवळ, नक्षलवादी चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, शेतमजूर शेतकरी चळवळ इत्यादी संसद बाह्य संघटनांची चळवळ सुरू आहे. तर राजकीय आघाडी
कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय, बीएसपी, शेकाप, शेतकरी कामगार पक्ष इत्यादी पक्ष दलित, श्रमिक, शोषित, बहुजन समाज एकत्रित करण्याच्या प्रयत्नात आहेत. या सर्व चळवळींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सैद्धांतिक विचाराचा आधार घ्यावाच लागणार आहे. त्यात काहींची इच्छा असो वा नसो, या पार्श्वभूमीवर मार्क्सच्या समाजवादाचा विचार करणे सुद्धा अटळ आहे. मार्क्सवादी साम्यवाद की बुद्धाचा साम्यवाद, मार्क्स प्रणित साम्यवाद की बुद्धाचा साम्यवाद, यावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाश टाकलाय. मार्क्सवादावर डॉक्टर आंबेडकरांनी बुद्ध की काल मार्क्स या निबंधामध्ये काठमांडू नेपाळ येथे 1956 साली जागतिक बौद्ध परिषदेत भाष्य केले. डॉक्टर आंबेडकर कार्ल मार्क्सला आधुनिक समाजवादाचे जनक मानत होते. डॉक्टर आंबेडकर कार्ल मार्क्सला आधुनिक समाजवादाचे जनक मानत होते. मार्क्सला शास्त्रीय समाजवाद अभिप्रेत होता. समाजवाद हा अपरिहार्य व अटळ आहे, त्या दिशेने समाजाची वाटचाल चालू आहे, ती कोणीही रोखू शकत नाही, ही कार्ल मार्क्सची भूमिका होती. डॉक्टर आंबेडकरांनी कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानातील सारांश सुद्धा दिलेला आहे. तत्व सारांश खालील प्रमाणे आहे. तत्वज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट जगाची पुनर्रचना करणे असून विश्वाच्या उत्पत्तीचे विवेचन करणे हे नाही. कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानातील सारांश आंबेडकरांनी मांडला आहे. इतिहासाला आकार देणे प्रवाह हे प्रामुख्याने आर्थिक असतात. समाज दोन विभागात विभागलेला असतो, मालक व मजूर, असे आंबेडकरांना वाटते. या दोन्ही वर्गात नेहमी वर्ग विग्रह संघर्ष सुरू असतो. मजुरांच्या श्रमशक्तीतून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त मूल्यांचे अपहरण करून मालक मजुरांची पिळवणूक शोषण करतात, असे मार्क्सवादाने सांगितले. उत्पादन साधनांचे राष्ट्रीयकरण करून शोषण थांबवता येते, म्हणजेच खाजगी संपत्तीचे निर्मूलन करून पिळवणूक थांबवता येते. या पिळवणुकीमुळे शोषणामुळे कामगार वर्ग अधिकाधिक नागवला जातो. या वाढत्या शोषणामुळे, दारिद्र्यामुळे कामगार वर्गात क्रांतीची उर्मी निर्माण होते. परिणामता वर्ग विग्रहाचे वर्ग कलात रूपांतर होते. कामगारांची संख्या मालकांच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक असल्यामुळे राज्य सत्ता बळकावून त्यांनी स्वतःचा अंमल म्हणजे कामगार वर्गाची हुकूमशाही प्रस्थापित करणे हे अपरिहार्य ठरते. या घटनाक्रमांना कोणी रोखू शकत नाही, म्हणून साम्यवाद अटळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की दास कॅपिटल भांडवल, दास कॅपिटल जो समाजवादाची गीता समाजाला समजणारा जो ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर 70 वर्षांनी म्हणजे 1917 रशियन कामगार वर्गांची हुकूमशाही व साम्यवाद आला. तो आपोआप आला नाही, तर त्यासाठी मानवी प्रयत्न करून हिंसा व रक्तपाताच्या योजना आखून रशियात त्याला पाय ठेवावा लागला. उर्वरित जग कामगार वर्गाच्या हुकूमशाहीची अजूनही वाट पाहत आहे. समाजवादाची अपरिहार्यता व अटळपणाचे भाकीत आर्थिक दृष्टीने व अनुभवाच्या दृष्टीने खोटे ठरले. इतिहासांचे निव्वळ आर्थिक प्रतिपादन आज कोणीच मान्य करीत नाही. श्रमजीवी वर्ग अधिकाधिक दरिद्री होत गेला हे कोणी मान्य करीत नाही. बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे असे म्हणतात की कार्ल मार्क्सचे अग्नि निखारे, कार्ल मार्क्सचे अग्नि अवशेष शिल्लक आहेत. ते लहान असले तरी अति महत्वाचे आहे. हे अग्नि निखारे माझ्यामध्ये 4 प्रकारचे आहेत. एक, तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे हे आहे, आणि जगाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करण्यात कालपव्यय करणे हे नाही. 2, वर्गावर्गाच्या हित संबंधासाठी वर्ग विग्रह वर्ग संघर्ष आवश्यक आहे. 3, संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाची सत्ता निर्माण करते आणि दुसऱ्या वर्गाचे शोषण किंवा पिळवणूक करून दुःख निर्माण करते. 4, समाजाच्या भल्यासाठी खाजगी मालमत्तेचे निर्मूलन करून दुःख नष्ट करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाचे मूल्यमापन केले. बुद्ध आणि कार्ल मार्क्सची तुलना करताना बुद्धाच्या अहिंसेच्या मार्गाने दुःख दूर करण्यावर त्यांचा विश्वास होता, तर हिंसाचारातून साम्यवाद कामगार वर्गाची हुकूमशाही प्रस्थापित करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आपले बहुमोल ध्येय साध्य करताना
साम्यवादाची जी स्थापना त्यांनी इतरांची बहुमूल बहुमोल ध्येय चिरडली नाही. आपले बहुमोल ध्येय साध्य करताना त्यांनी इतरांची बहुमोल ध्येय चिरडली नाही असे साम्यवादी म्हणू शकतील का? खाजगी संपत्ती त्यांनी नष्ट केली, आपले उद्दिष्ट साध्य करताना त्यांनी किती लोकांना ठार करून मारले? मानवी जीवितला काहीच किंमत नाही का? मालकाचा जीवन मालकाचा जीव न घेता त्यांची मालमत्ता काढून घेणे त्यांना अशक्य होते का? डॉक्टर आंबेडकरांनी हे कोणत्याही प्रकारच्या हुकुमशाहीच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हुकुमशाहीत केवळ आदेश किंवा आज्ञा पाळणे हेच कर्तव्य ठरते. स्वीकारण्याचा हक्क उरत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, असा दावा केला जातो की रशियातील साम्यवादी हुकुमशाही आश्चर्य व उल्लेखनीय साध्य आहे. ते काही नाकारत नाही. म्हणून मी म्हणतो की रशियातील हुकुमशाही मागासलेल्या देशांना अनुकूल ठरू शकेल, परंतु हे स्थान हुकुमशाहीचे समर्थन होऊ शकत नाही. मानवाला फक्त आर्थिक मूल्यच नाही तर भावनिक मूल्याचा हेतूही ठेवत नाही. कार्ल मार्क्सने राजकीय अर्थव्यवस्थेला डुकराचे तत्वज्ञान म्हटले. अर्थात त्यांची ही चूक आहे, कारण मानवाला भौतिक सुखही आवश्यक असते. परंतु कम्युनिस्ट तत्वज्ञान त्यांच्या तत्वज्ञानाच्या उद्दिष्टाकरिता माणसापेक्षा डुकरांना चांगले मानून त्यांना अधिक लठ्ठ करते, यात त्याचीही तेवढी चूक आहे. मानवाची प्रगती भौतिक व भावनिक दोन्ही प्रकारची झाली पाहिजे. ज्या समाजाला नवीन पाया घालवायचा त्याचे फ्रेंच क्रांतीचे 3 शब्द बंधुभाव, स्वातंत्र्य व समता लक्षात ठेवले होते. फ्रेंच क्रांतीचे स्वागत या घोषणेमुळे झाले, पण ती समता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरली. आम्ही रशियन समाज क्रांतीचेही स्वागत करतो, कारण ती समता प्रस्थापित करण्यासाठी झाली, परंतु तिने बंधुभावाचा व स्वातंत्र्याचा त्याग करायला भाग पाडली, म्हणून तिच्यावर भर देता येत नाही. समतेला बंधुभाव व स्वातंत्र्याशिवाय अर्थ उरत नाही. साम्यवाद फक्त समता येतो तर बंधुभाव स्वातंत्र्य बाकी नाही. अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी काल मास साम्यवादाच्या मर्यादाचे विश्लेषण या गुरुदेशासह केले. थँक्यू.